कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. नरे पार्क, गणेश गल्ली पाठोपाठ लालबाग भागातील आणखी एका प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवाबद्दल अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा गणेश आगमन सोहळा रद्द केलाय. तसेच मंडपातच गणेश मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतलाय. गणेश भक्तांमध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द करून चिंतामणीची मूर्ती श्री मंडपातच बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच श्री चिंतामणीचा पाद्यपूजन सोहळा देखील ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने काही दिवसांपूर्वी 23 फुटी भव्य गणेश मूर्ती न साकारता फक्त 3 फुटाची छोटी मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला. नरे पार्कचा गणपती परळचा राजा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 23 फुटापर्यंत भव्य आकर्षक गणेश मूर्ती मंडळाकडून साकारण्यात येते. पण कोरोना संकट, आर्थिक मंदी या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. परळ, लालबाग पाठोपाठ गिरगाव, खेतवाडीत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्लीने सुद्धा यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लाखो लोक गणेश गल्लीत दर्शन करण्यासाठी येत असतात. कोरोना व्हायरसने लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम केलाय. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करणार असल्याचा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवाबद्दल अजूनही शासनाने निर्णय घेतला नसला तरी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची सर्व गणेशोत्सव मंडळांची मानसिकता झालीय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.